सातारेतील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा मॅनेजर गजानन दत्तात्रय गोरे याने इतर तिघांसोबत तब्बल 1,68,00,000 रुपयांची क्लास मालकाची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच गोरे याला सातारा शहर पोलिसांनी पुणे या ठिकाणाहून अटक करण्यात आली असून इतर 3 संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नवनाथ बाळासाहेब देशमुख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नमस्कार, माझे नाव नवनाथ बाळासाहेब देशमुख. मी आय कॅन ट्रेनिंगचा संस्थापक आहे. आय कॅन इन्स्टिट्यूट आणि सातारा अडोडेनिंग ह्या माझ्या स्वतःच्या नावावरच्या फर्म आहेत. प्रोप्रायटरी फर्म होत्या. 2007 आय कॅन इन्स्टिट्यूट सुरू आहे. होम ट्युशनच्या स्वरूपात आम्ही ते सुरू केलेलं होतं आणि 2015 मी त्या रजिस्ट्रेशन आणि बाकी गोष्टींना सुरुवात केली. संस्था ही पूर्णपणे माझ्या नावावरती रजिस्टर आहे. ज्याचा उद्योग आधार, उद्यम सर्टिफिकेट, शॉप ॲक्ट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इवन आत्ता आय कॅन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडसुद्धा रजिस्ट्रेशन हे माझ्या नावावरती आहे. माझ्या संस्थेमध्ये 2015 नोव्हेंबरच्या आसपास गजानन गोरे हे मला ॲप्रोच झाले की मी ॲडव्हर्टाईजमध्ये काम तुमचं चांगल्या पद्धतीने करेन, माझी मार्केटमध्ये खूप ओळख आहे, तुम्हाला चांगला माझ्यापासून फायदा होऊ शकतो. म्हणून माझ्या ते जॉबला जॉईन झाले. सो त्यावेळेस मार्केटिंगचं काम त्यांना दिलं गेलेलं होतं. SMS मार्केटिंगची माझी फर्म होती. त्याच्यामुळे SMS, फेसबुक, व्हॉट्सअप मार्केटिंग ह्या गोष्टी केल्या जायच्या आणि ते त्यांना ते काम पण मी देत होतो. नवीन व्यक्ती होता, सो विश्वास नसतो. सो प्रत्येक गोष्ट चा रेकॉर्ड घेणे ही मला सवय होती. सो मी त्यांच्यामधून रेकॉर्ड घेत होतो. मग कुठल्याही कस्टमरला मेल केला SMS प्रपोजलचा किंवा पेमेंट घेतला तर प्रत्येकाचा मेल मला CC ठेवलं जायचं आणि त्या ठिकाणी त्यांची जी पोस्ट होती मॅनेजरची तर क्लिअर त्यांनी BDM म्हणून ते सगळे मेल पण करायचे की बाबा मी ह्या कंपनीचे मॅनेजर आहे. त्याच्यामध्ये सातारा बिल्डिंग आणि आय कॅन ट्रेनिंग दोन्ही संस्थांची नावं आहेत जिथं गजानन गोरेंनी मॅनेजर स्वतःला म्हटलेलं आहे. त्यानंतर हळूहळू आय कॅन वाढत गेलं. सो आय कॅनची आम्ही सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचे क्लासेस घेतो. मुलांची निवड व्हायला लागली सैनिक स्कूलला चांगल्या पद्धतीने. खूप मुलं सिलेक्ट व्हायला लागली. सो पालकांचा ओघ वाढायला लागला. सो संस्था म्हटली की आपण रजिस्टर ट्रेडमार्क करून घेऊ. सो ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचं कामसुद्धा मी माझी डॉक्युमेंट त्यांना देऊन ते करायला लावले होतं. कारण क्लासची सगळी जी काही डॉक्युमेंट असतील व्यवहार ते पाहत होते. स्टाफचं पेमेंट करणे, कुणाला जॉबवर घेतलं, अपॉइंटमेंट लेटर देणे, कुणी निघून गेलं तर त्याला बाबा एक्सपिरियन्स लेटर देणे, ही सगळी कामं त्यांच्याकडे असायची. त्यामध्ये ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसुद्धा माझ्या नावावरतीच रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यांनीच ते काम केलेलं आहे. आमचं TM होऊन आलेलं पण आहे आणि हे त्यांना माहीतसुद्धा आहे. जो आयकॅनचा लोगो पाहता इतक्या वर्ष तो माझ्या नावावरती रजिस्टर आहे. कोरोनात व्यवसाय तेवढा चालत नव्हता. कोरोनानंतर 2021 एंडिंगला मी त्यांना तिकडं पाठवलं. पंढरपूरला त्याच्या अगोदर आमची एक फ्रँचायझी होती. तिथं रेजिडेन्शियल सुरू झालेलं होतं पण पालकांचा ओढा जास्त होता. सो मेट्रो सिटीत असं म्हणून त्यांना म्हटलं जा तिथं सेटअप आपल्याला उभं करायचं आहे. सो रिझर त्यांना तिथं पाठवलं. त्यासाठी लागणारे पैसे वगैरे कॅश असो किंवा अकाउंटला दिले आणि ते रेजिडेन्शियल आम्ही उभं केलं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांना मॅनेजर म्हणून नियुक्ती केली. पहिले शेवटचे 3 महिने काही मुलं त्या ठिकाणी होती. एक्झाम जानेवारी असते. सो ती बॅच कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर जी 2022-23 बॅच आहे गेल्या वर्षीची त्या बॅचला तिथं जास्त मुलांची संख्या झाली. पैसे मोठ्या प्रमाणात आले. त्याचा हिशोब त्यांना बऱ्याच वेळ मागितला गेला की ॲडमिशनचे रेकॉर्ड पाठवा, हिशोब पाठवा, पेमेंट पाठवा, पण फक्त देतो म्हणत होते. आता व्यक्ती माझ्याकडे 8 वर्ष झालं काम करते. सो त्यांनी माझा पूर्ण विश्वास संपादन केला होता. काही पालकांनी मला छोट्या मोठ्या कंप्लेंट केल्या पण ते विश्वास असल्यामुळं मी नाही गोरे सर असे करू शकणार नाहीत आणि ते त्यांनी थोडाफार हिशोब पण मला दिला, थोडंफार पेमेंट पण दिलं. सो ते मला त्यांनी बरोबर त्या पद्धतीने की हा मी पैसे तुम्हाला एकदम देतो अशा पद्धतीने त्यांनी ती रक्कम त्यांच्याकडे ठेवली. पण नंतर ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की काही करून ही व्यक्ती हिशोब आणि पेमेंट देत नाही. कारण बऱ्याच पालकांनी कंप्लेंट केल्या की ज्यांना फी आहे, आमच्या इथं 1,20,000 रुपये फी आहे रेसिडेन्शियलची. तर पालक म्हटले की सर आम्हाला फी, एक पालक म्हटले आम्हाला 14,000ची रिसिप्ट दिली. काही पालक म्हटले सर आम्ही 1,00,000 दिली आम्हाला रिसिप्टच नाही दिली. मध्ये लक्षात आलं की काही पालकांना ह्यांनी तुम्हाला मी फी कमी करतो पण रिसिप्ट नाही मिळणार असं करून कॅशमध्ये पैसे घेतलेत किंवा कमी फीच्या रिसिप्ट केलेत किंवा डुप्लिकेट बिल बनवलेत. हे लक्षात आल्यानंतर मात्र मग त्यांना बोलवून घेतलं, नोटीस दिली, कामावर काढतोय सगळा हिशोब द्या. मग त्यानंतर ते ठीक आहे मी विचार करतो असं करून गेले. त्यांनी मग त्यामधल्या काळात स्वतःची वेगळी संस्था चालू केली. संस्था कोणीही चालू करू शकतं, त्याला आमचा काही आक्षेप नाही आहे. पण त्यांनी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ह्या नावाशीच मिळतं जुळतं नाव घेतलं. अख्खं नाव त्या संस्थेमध्ये घेतलं आणि जेवढी जाहिरातबाजी केली
त्याच्यामध्ये ऐक्यांचे निकाल वापरले, जेणेकरून पालकांचे खूप फोन यायला लागले की सर ते वेगळं आणि हे वेगळं आहे की दोन्ही एकच आहे, कारण दोन्हीकडं त्याच मुलांचे फोटो दिसत आहेत, जे की त्यांच्या संस्थेची जी स्थापना आहे जामका ऐक्यान ट्रेन्सूट प्रायव्हेट लिमिटेड ही 13 जून 2023 स्थापन झालेली संस्था आहे, म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी. सो त्या संस्थेत ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी अजून कुठलीही एक्झाम दिलेली नाही आहे, ना राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची ना सैनिक स्कूलची. ती एक्झाम देणार जानेवारीमध्ये सैनिक स्कूलची, डिसेंबरमध्ये राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची. मग निकाल आला कुठून? तर जो ऐक्यांमध्ये मुलं होती, जी ऐक्यांमधली मुलं तळेगावला शिकत होती, त्या मुलांचेच निकालांनी परस्पर लावायला सुरुवात केले आणि त्याच्यामुळे क्लासचं नाव बदनाम झालं. माझं फेसबुक पेज ऐक्यांचं ऑफिशियल किंवा सैनिक स्कूलची काही पेजेस होते आम्ही जाहिरातसाठी क्लासच्या वापरत होतो, तिथं मी त्यांना ॲडमिन केलं होतं, कारण त्यांच्याकडे ते काम होतं जाहिरात करणे क्लासचं. सो तिथून त्यांनी मला ॲडमिन हटवून स्वतः जाहिरात चालू केल्या. त्या करताना त्यांनी ऐक्यांचं तशाच जाहिराती पहिल्या ठेवलेत आणि नवीन तिथं जामका जाहिराती सैनिक स्कूल नोट्स ॲप त्यांनी आमचं जसं आहे तसं एक सैनिक स्कूल गायडन्स ॲप तयार केलं, त्याच्या जाहिराती चालू केल्या. पण त्या पेजवर गेल्यानंतर नवीन जाहिरात आणि त्या ठिकाणी जुनी ऐक्यांची जाहिरात तशीच दिसते, म्हणजे पालकांचं काय समज होतं की दोन्ही एकच आहे, फक्त नाव त्यांनी अजून एक वेगळं घेतलं आहे असाच त्यांनी बाहेर मॅसेज पसरवलेला आहे. इवन त्या पेजवरती माझा स्वतःचा फोटोसुद्धा अजून त्यांनी लावून अजूनसुद्धा ती जाहिरात तशीच चालू ठेवत आहे. सो पालकांच्या अशा पद्धतीने गैरसमज निर्माण करणे की ऐक्यान माझंच आहे, मी पार्टनर आहे आणि संस्था एकच आहे, संस्था वेगळी झालेलीच नाही आहे, मुलं माझ्या खूप लांबून लांबून येतात, चंद्रपूर, नागपूर, नंदुरबार, जालना, गोंदिया, पुणे, मुंबई, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात, त्यांना वाटतं आपण ऐक्यांमध्ये ॲडमिशन घेतले, असेही पालकाचे कंप्लेंट आहे सर आम्ही पैसे तिकडे भरलेत आम्ही ऐक्यांमध्ये ॲडमिशन घेतलं, आम्हाला नंतर कळलं हे वेगळं आहे. इव्हन मग पालक ज्यावेळेस खूप कंप्लेंट करायला लागले त्यांनी जामका ऐक्यांची स्थापना करूनसुद्धा पालकांना जून महिन्यापर्यंत जी काय बिल दिलेली आहेत ती ऐक्यान ट्रेन्सूटचा लोगो आणि नाव वापरूनच बिलं दिली, कारण पालक कंप्लेंट करायला लागले की नाही आम्हाला वेगळं नको मग आम्ही तिकडे निघालो. सो पालकांची दिशाभूल केलेली आहे, आमची डुप्लिकेट बिलं छापूनसुद्धा दिली, तेही सगळे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेले आहेत आणि दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, अटक झाला आहे. माझी सर्व पालकांना एकच नम्रशी विनंती आहे, जाहीर आव्हान आहे की पालकांनी तुम्हाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खात्री करावी. त्याच्या मागं पुढे जर कुठलं नाव ऐक्यान ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा ऐक्यान ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड असं झालेलं आहे, त्याच्या मागे किंवा पुढे कुठला वेगळा शब्द लावला असेल तर त्या गोष्टीशी ऐक्यान ट्रेनिंगचा काहीही संबंध नाही. तिथं तुमचं आर्थिक किंवा शैक्षणिक नुकसान जर काही झालं तर त्याला नवनाथ देशमुख किंवा ऐक्यान ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड याच्याच रिलेटेड कुठलीही व्यक्ती जिम्मेदार असणार नाही. पालकांनी पण थोडीशी या गोष्टींची काळजी घ्या. कोण खाली